मुंबईवरून आला वडापाव खाण्यासाठी. वडापाव खायला आलो. अच्छा. या नमस्कार मित्रो, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, खरं तर पंढरपूरला जाऊन आल्याच्या नंतर आहे ना काही दिवस रेस्ट आराम केलेला आणि सहज बसलो होतो एडिटिंगला आपल्या घरी. नेहमीच आपल्याला भेटायला आपले कोकण संस्कृती फॅमिलीतले परिवारातले मंडळी येतात, तसेच आज आपले सर आलेत. त्यांच्याशी तुमची ओळख करून देतो. ॲक्च्युली त्यांनी हेल्मेट घातलं. नमस्कार सर. सर तुमचं नाव सांगा. अनिरुद्ध गानू, ॲडव्होकेट अनिरुद्ध गाना. बरोबर. मी मुंबईत प्रॅक्टिस करतो. बरोबर. आणि मी तुमचा फॅन आहे. अरे और आलो होतो मी संगमेश्वरला, म्हटलं तुम्हाला भेटू जर शक्य झाल्यास. थँकफुली तुम्ही भेटलात. बरं. तर मित्रांनो, सर एवढे बाईक राईड करत मुंबईहून गोरेगाववरून ना सर गोरेगाववरून आलेत. खरं तर KTM Adventure 390 आणि सरांना आवड आहे. खरं तर सरांचं वय 85 पुढे आहे. 53 किती 53 आहे. तरी देखील गोप्रो माउंट करतायत आणि हेल्मेट वगैरे. मित्रांनो, फिरायची आवड असल्यावर आहे ना माणूस म्हणतात ना कधी वेळ निघू शकते तसं आहे. तर सर एकदम मस्तपैकी बाईक राईड करत करत कोकणात आलेत आणि कोकणात बऱ्याच गोष्टी फिरतायत, एक्सप्लोर करतायत आय थिंक. बरोबर ना सर? माणूस कोकणात येणार नाही तर कुठे येणार? कुठे येणार. आणि सरांचं गाव देखील रत्नागिरीमध्येच कुठेतरी आहे. बरोबर सर? बरोबर. येस. तर आपण आहे ना मित्रांनो, आता आपण आहे ना सरांना आपल्याच गावातलं एक आहे ना म्हणतात ना, माझ्याच तुरळ गावातलं एक थोडं म्हणू शकतो थंड हवेचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी घेऊन जातं. आता आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना गावातले काही म्हणतात ना गाव फिरवतो, गावातल्या गोष्टी दाखवतो, तसंच आपण एक सरांना एक फेरफटका मारून आणणार आहोत आमच्या गावातला, त्या ठिकाणी जातोय. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा मित्रांनो 390 बघितली आहे आणि खूप मोठी बाईक वाटते. खरं तर पाहिलं असं व्हिडिओमध्ये छोटी वाटते पण KTM आहे. चला आज KTM म्हणून राईड करत करत जाणार आहोत आपण. हां, कम्फर्टेबल एकदम. चला सर. गणपती अप्पा मोरया. मित्रांनो, काय तुरळमध्ये एवढी वर्ष राहून आहे ना, बरेच लोक म्हणतात तरी मामाचं गाव दाखवत का नाही, मामाचं गाव का दाखवत नाही. तुरळला मामाचं गाव म्हणून पर्यटन स्थळ आहे. नितीन करकरे साहेबांच्या माध्यमातून चालवलं जाणारं हे रस्टिक हॉलिडेज मामाचं गाव म्हणून आहे. तर सर आपल्यासोबत आहेत तर तिथे आपण थोडा वेळ जाऊया. खरं तर मी कधी त्यांच्याशी गाठभेट घेतली नव्हती पण आज थोडी ओळख सांगू बघूया, त्यांचं मामाचं गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे का. मामाचं गावामध्ये आपण आलो होतो, जस्ट एक धावती भेट होती. करकरे साहेब आणि इथे काही कार्यक्रम असल्यामुळे आपण त्यांना जास्त भेटलो नाही, म्हणजे त्यांच्याशी वेळ नाही घालवताला, त्यांच्याशी बातचीत करता नाही आली. आणि आता आम्ही जस्ट बाहेर निघालो, परत एकदा बाईक पार्क होती आणि हा पार्क आहे. हे तुला बाईक चालवायला आवडेल? काय डायलॉग मारला होता सर त्यांनी? नाही तर चालवली असते. सो बघा, कॉन्फिडन्स छान आहे, जबरदस्त. कारण ही बाईक बघताच म्हणजे सगळ्यांना आवडेल अशी ही बाईक आहे, म्हणजे बघून तरी. आणि मुलाचा कॉन्फिडन्स भारी. काही वेळ मित्रांनो या ठिकाणी आम्ही स्पेंड केलं आणि कसं आहे या KTM 390 अश्वावरती आरूढ होऊन आता आम्ही कर्जुवेच्या दिशेने जात आहोत. थोडंसं नेव्हिगेशनसाठी मोबाईल प्लेस करताय सर इकडे. मला देखील काही म्हणतात ना मोटो ब्लॉगिंग किंवा करता जी मुलं की आपले जे युट्यूबर्स मित्र आहेत त्यांच्यासाठी म्हणतात ना, तसा काय अनुभव मला पाठीपासून पिलियन सीटवर बसून आला आहे. आरामात घेते बाबा.
मित्रांनो, केटीएम वरती बसण्याची आहे ना एक वेगळी स्टाईल आहे. असं दाखवा कसं केटीएम वरती कसं असतं, स्टँड असतो त्याच्यानंतर तिकडे पाय लावून नंतर बसावं लागतं. मित्रांनो, हा अनुभव काहीतरी वेगळाच आहे. आपण नॉर्मल बाईकवर टाकली टांग की निघालो, पण याच्यावरती पूर्ण थोडीशी हाईट जास्त असल्यामुळे केटीएम वरती वरती बसावं लागतं. मामा ना, ही कर्जवीची खाडी काय खाली दिसते ती, होय अजून ह्याच्यापेक्षा उंच नाही ना तिथून सगळं दिसत. झाडे झाली काय, आणि तो पहिला डोंगर आहे तिकडे जायला रस्ता आहे काय, तो पहिला होय तिथून ना शक्य नाही. असं म्हटलं ना ह्या डोंगरावर एक वाडी धनावडी वाडी म्हणून वर तुम्हाला डोंगर पायी चढावं लागेल तिकडे. आता हा खड्डा आला ना असा, त्यामध्ये खड्डा आहे, ती वाडी आहे, ती वाडी विचारलं तर म्हणतील बा तुम्हाला वरकून इकडे जायचंय, तर तिथून तुम्हाला हे असंच रान आहे सगळं, त्या बाजून पण हे रान दिसतं ना असं, त्या बाजून रान आहे असं. म्हणजे हे कर्जू आहे, हा हे कर्जू आहे, आता ह्याच्या पहिले धामापूर लागलं. मित्रो, खरं तर एवढा सुंदर परिसर आहे ना कर्जू आहे, म्हणजे मी कुरळ गावापर्यंत सांगित होतो, म्हणजे मला असं वाटलं होतं आमच्या गावाच्या पुढे आल्याच्या नंतर धामापूर लागतं, पीर धामापूर लागतं, आणि त्याच्या पुढेही कर्जू आहे वगैरे लागतं, आणि एवढा सुंदर प्रदेश आपल्याला पाहायला मिळेल. अरे अफलातून सीन आहे, खाडीमधून जाते आणि सर्वत्र हिरवळ आहे. तो डोंगर दिसतो ना समोर, तिकडे सर म्हणाले तिकडे जाता येईल का, आपण गावकऱ्यांशी विचारणा केली तिथे आपल्याला जाता येईल का, पण ते काही शक्य नाही म्हणाले, रस्ता नाही आहे. पण तिथून जो सीन खाली खाडीचं पाण्यात आहे ना, छान भारी दिसेल. अरे या इकडे जे काही रोड आहे, रोड स्पेशली रोड इथे येण्याचे रस्ते जे आहेत ना, ते अप्रतिम आहे, एकदम मस्त वेगाने त्यातल्या त्यात आपले केटीएमची राईड आणि जबरदस्त. आजचा दिवस आहे ना असा एकदम म्हणतात ना, कामी आला. गावकऱ्यांसोबत आपण गप्पा गोष्टी मारतोय, इकडच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतोय, आणि जाम यार यापुढे देखील आपली बाईक येईल ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण गावोगाव खडानखडा गोष्टी आपण तुमच्यासोबत काही येत्या व्हिडिओंमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सध्या आपली धावती भेट आहे, त्याच्यामुळे जे जे काही दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. सरांना म्हटलं काहीतरी फिरूया, तर म्हटलं पुढे पुढे जागा आवडत गेले आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या समोर, मामाचं गाव घेतल्यानंतर म्हटलं चला पिरावर जाऊया, तिथे मस्त उंच ठिकाण आहे, तिथे आल्याच्या नंतर अजून पुढे जाऊया, रोड आवडला सरांना आणि पुढे पुढे येत गेलो आणि येऊन पोचलोय कर्जव्यात. असो आता पुढे बघूया कुठे आपल्याला जाता येईल, ते काहीच फिक्स नाही आहे. मित्रांनो, कर्जुवेत एका वाडीमध्ये आलं, डावलवाडीमध्ये सहज थांबा घेतला, आजूबाजूची घरे एक्सप्लोअर म्हणजे बघत होतो. इकडे पाहू शकता हे तुळशी पाहायला मिळाली, तुळसच हे तुळस आहे काय, हो सब्जा सब्जाच झाड आहे ना. सॉरी मित्रांनो, मी पहिल्यांदा थोडंसं पहिल्या नजरेमध्ये थोडंसं माझी चुकामुक झाली. सब्जाची वनस्पती पाहिलीत का आपल्याला, आईस्क्रीममध्ये टाकतात तो सब्जा, तो सब्जा हा आहे मित्रांनो, हे सब्जाचं झाड आहे, मला देखील आता पहिल्यांदाच पाहायला मिळालं. सो बघा इकडे असं तुळशीसारखा सुगंध येतो, तुळशीच्या बियासारखा. या ज्या मावशी आहेत ना, त्यांनी सांगितलं सब्जाचं झाड आहे, म्हणजे पेरलं तरी सब्जा येतो काय असाच, उन्हाळ्यात पेरलं तरी पाणी पाहिजे. होय होय, जबरदस्त सुगंध अप्रतिम येतं, आज काहीतरी नवीन पाहायला मिळालं. हे काय याला म्हणतोस, गाडा दाखवून एकदा चालून अंगणात. बस मित्रांनो, लवकर डावलवाडीत आलोय. खरं तर म्हणतात ना, आपण ज्या जोपर्यंत आपल्या गावात राहतो ना त्यावेळी वाटतं अरे आपलंच गाव मस्त आहे, पण बाहेर पडतो ना त्यापेक्षा आपल्या गावापेक्षाशी म्हणतात ना एक वेगळे पण जाणवतं, रहानसहान वेगळी असते, गावाची गावाची ठेवण वेगळी असते, त्याच्यामुळे ना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता त्याने गाडा चालवला ना, त्या गोष्टी आम्ही देखील लहानपणी करायचो, तो अनुभव परत एकदा मिळाला. देशमुख ना काय त्यांचं नाव, देशपांड्यांना कॉल करतो संध्याकाळी. आणि मित्रो, कर्जुव्यामध्ये डावलवाडीत आलो आहे, आणि म्हटलं की थोडं थांबूया, आमच्याच परिचयाचे संतोष डावलसाहेब आहेत ना, त्यांच्या घरी आलो आहे. खरं तर त्यांची थोडी एक वेगळी ओळख देखील आहे, ते म्हणतात सांगू नका, त्यांच्या घरी पाहुणचार घेतो आहे.
मस्तपैकी आवळा सरबत आणलाय, पिऊन घेऊया सर. मस्त मस्त. साखर नाही त्यात? शुगर फ्री आहे ते. शुगर फ्री आहे? काय म्हणतात, साखर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी, पण ती बिगर शायची असते मला वाटतं, विदाउट केमिकल. अच्छा, ती शुगर असेल ती नसेल? जबरदस्त, चव भारी लागली. मला कोकम सरबत भरपूर आवडतो, पण त्यात त्यात आज आवळा सरबताची वेगळीच चव लागल्यामुळे नक्कीच मी संतोष साहेबांकडून नक्कीच हे कुठलं प्रोडक्ट आहे किंवा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. छान आहे प्रोडक्ट. मित्रांनो, कर्जुनमधून आता आपण आहे ना तिसंगला जाणार आहोत. तीन नद्यांचा संगम होतो, तिथे जाण्याचं योगायोग आलाय. बरोबर संतोष साहेब आहेत, संतोष टावल साहेब आहेत, आणि म्हटलं त्यांच्याशी आपण आता नुकतीच भेट घेतली त्यांच्या घरी जाऊ आणि तिसंगला जाऊया. खरंच खूप वातावरण छान आहे, एवढे चांगले रोड एवढ्या कर्जमध्ये असतील असं वाटलं नव्हतं. पण बाईक राईडसाठी आहे ना, स्पेशली कधी एकटं निघायचं झालं ना तर मी नक्कीच यानंतर माझी जेव्हा बाईक येईल ना तेव्हा मात्र फिरायला नक्कीच आपण इकडे येऊया. नमस्कार साहेब, तिसंगला जायचं आहे ना आपल्याला? आता तिसंगला जाऊया आपण. जाऊया ना, एक जेटी वगैरे आहे, चांगल्या प्रकारचं लोकेशन आहे तिथे. अच्छा, तीन नद्यांचा संगम आहे, तो आपल्याला बघता येईल. कुठल्या कुठल्या नद्या? एक गड नदी, बाव नदी आणि आपली कापशी नदी. कापशी नदी, तीन नद्यांचा संगम आहे. बरोबर. सो संतोष डावल सरांसोबत आपण आता तिसंगला जाणार आहोत. काय लोकेशन आहे इकडे जबरदस्त. मित्रांनो, इकडे हे खाडीचं तिसंग, तीन नद्यांचा तिसंग असल्यामुळे ना इकडे मासेमारी भरपूर प्रमाणात होते ना साहेब. तर तिकडे एक दादा आला आहे, तो एकदम प्रॉपर अँगलर म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, अँगलर घेऊन आला आहे. दादा कुठून आला आहे? काय म्हणतात त्याला? फिशिंग रॉड आहे. हा हा, लुअर पण आहेत. तर आपण आता ते बघूया, आता लुअर वगैरे लावून आता ट्राय मारायची आहे. बरोबर. यापूर्वी कधी आला होता तिकडे? नाही, इकडे आता जस्ट आम्ही येत नाही, आम्ही तिकडे आपल्या समुद्र पट्ट्याला जातो. बदल वगैरे, कारूळ वगैरे, जो पट्टा आहे ना समुद्र पट्टा. म्हणजे तुमची आवड आहे का? हा. चिपळूण मध्ये कुठलं गाव? कुठलं तुमचं? गोळकोट. गोळकोटचे तुम्ही? अरे वा, चालू द्या सगळे. आपल्या आपले चिपळूणचेच मित्र आहेत. चालू द्या चालू द्या. मित्रांनो, कर्जुवेमध्ये आलो आहे. कर्जुवेमधलं आता तिसंग जे या ठिकाणी आहे, म्हणजे तीन नद्या एकत्रित आहेत ना, त्या ठिकाणी आपल्याला डावल साहेब आहेत ना, ते घेऊन आलेत. बघूया तिसंग कशा पद्धतीने आपल्याला दिसतोय किंवा काय. खरंच कर्जुवेचा जो परिसर आहे ना, खरंच एकदम निसर्गाने वेढलेला आहे. आणि त्यातल्या त्यात सरांसोबत बाईक राईड करण्याची ना योगायोग आपल्याला आला आहे. सर कसं वाटलं, काय म्हणजे कसं, म्हणजे काय फिलिंग आली असं राईड? सुंदर सुंदर. म्हणजे फक्त भटकायला तुम्ही जरी आला ना, म्हणजे इथं जिथं तुम्ही राहिला जरी नाही, तरी फक्त भटकण्यातच एवढी मजा आहे इकडं, आणि निसर्गाचं सौंदर्य एवढं आहे इकडं. म्हणजे जसं लेह लद्दाख होतं किंवा इतर ठिकाणी बाईक राईड होते, तशी कोकणात होऊ शकेल का? कोकण इज ब्लेस्ड, आय मीन इज द बेस्ट बाईक राईड यू कॅन डू. येस, ब्युटिफुल. म्हणजे लोक जातात, मोठे बाईक्स घेतात आणि स्पीड, दे गो आफ्टर स्पीड, आय गो आफ्टर द एक्सपिरियन्स. हा जो एक्सपिरियन्स आहे ना, द ग्रीनरी आणि हा जो, इट्स अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स अँड एव्हरीबडी मस्ट एक्सपिरियन्स इट. बायकर स्पेशली आय एम टेलिंग यू, कम हिअर, आतले रस्ते एक्सप्लोअर करा, खूप मजा येईल. फक्त स्पीड करण्यात काही मजा नाही, मजा नाही. एक्सपिरियन्स घ्या, आजूबाजूला बघा, निसर्ग बघा, गेट अ टेस्ट ऑफ द फूड, द पीपल, अमेझिंग. येवा कोकण आपलंच असतात. मित्रांनो, आता आपण तिसंगावरती आहोत, कर्जुव्याच्या तीन नद्यांचा संगम आहे. डावल साहेब, ह्या नद्या कुठल्या आहेत आणि कुठून आल्या त्या जरा सांगा. आपल्याला मागधन मार्गे जी आली ती कापशी नदी आहे, इकडून गड नदी आहे, या बाजूची गड नदी ही कुठली? कापशी. आणि इकडून बाव नदी आलेली आहे, ही संगमेश्वरची बाव नदी. आणि खाली गेल्यानंतर ती समुद्राला जाते ही नदी, जयगडला.
खाडी समुद्राला मिळते. मित्रांनो, खरं तर या तिसंगावरती आहोत. डावल साहेबांनी आणलं, खूप छान असं वातावरण आहे. दरवेळी आपल्याला चांगला किनारा लाभलेला आहे. अच्छा, नद्यांचा तीन बस्सी टाइप किनारा आहे. किनारा कर्जवेसाठी. तर मित्रांनो, खरं तर आहे ना जबरदस्त. बरेच जण आपल्याला सांगत होते की तिसंगावरती जा, कर्जवेच्या तिसंगावरती आज वगैरे आलाय, जाम भारी वाटतंय. तीन तालुके आहेत आपला. हा प्रॉपर संगमेश्वर तालुका आहे. हा हा, पलीकडे गुहागर, गुहागर आहे, आणि हा चिपळूण, आणि इकडे बरोबर त्या डोंगराकडे चिपळूण आहे. म्हणजे तीन तालुक्यांचा बाउंड्री बघितलं तर तो डोंगर रत्नागिरी तालुका, अजून तिकडे गेला की अच्छा चार खाली गेलं तर चौथा तालुका, चौथा तालुका पण आहे. म्हणजे चार तालुक्यांच्या सीमेवरती आपण आहोत ऍट द टाइम. सो हा एक वेगळा अनुभव म्हणावा लागेल. पाहू शकता इकडे आपण मगाशी आपण जे भाऊ बघितले ना, आपल्याला सांगत होते रॉड विषयी माहिती, फिशिंग करायला आलेत आणि त्यांच्याकडे काही वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत. आय डोंट नो कसं करतात. आपण ह्याच्यानंतर कधीतरी फिशिंगचा अनुभव घेऊच. पण भारी जबरदस्त जे काही दृश्य दिसतं समोर, अप्रतिम. मित्रांनो, काहीतरी पकडताना बायका दिसत आहेत. साहेब काय चाललंय तिथे? आपल्या इथे खाडीमध्ये रीतीमध्ये छोटे छोटे शिवले आणि मुळे मुळे आणि खुर्ब म्हणून एक छोटा प्रकार असतो, एकदम छोटा प्रकार असतो. अच्छा. तर ते जीव पकडतात आणि ते खाण्याचं साधन म्हणून लोक वापरतात. अच्छा. आणि चविष्ट देखील असतात मुळे वगैरे, जे म्हणतात ना मोठे शिंपले खाण्यापेक्षा एक नदीतले छोटे जरा चविष्ट असतात. सो मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नदी किनारी ज्यांची ज्यांची गावं आहेत, समुद्रालगत ज्यांची ज्यांची गावं असतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नवीन रोज रोज एक्सप्लोअर करायला मिळतात. आपण यापुढे देखील कधीतरी प्रयत्न करू असे मासेमारी फिशिंग करण्याचा, असे मुळ्या मुळे वगैरे पकडण्याचा कधीतरी प्रयत्न करू. इथे हॉस्टेल आहे, हायस्कूल आहे, इकडची मुलं येतात. अच्छा. काजुर्ली, भालगाव वगैरे ते हॉस्टेल आहे का त्यांच्यासाठी? हॉस्टेल आहे मुलांसाठी. आणि इथून एक किलोमीटर वरती आपलं हायस्कूल आहे. बरोबर. हायस्कूल येणारी मुलं ही अशी बोटीने ये जा करतात. ये जा करतात का? त्यासाठी प्रस्तावित ब्रिज इथे माहिती आहे शासनाकडे. बरोबर. त्याची अजून आर्थिक मंजुरी का आलेली नाही. आलेली नाही. तत्वता मंजुरी, आपण प्रशासकीय मंजुरी म्हणतो तशा प्रकारची मंजुरी आता झाली मिळालेली आहे. बरोबर. म्हणजे पलीकडे जायचं असेल तर समोर कुठचं गाव आहे ते? हे भातगाव आहे. हा हा. इकडे मेढे माजरे आहे. अच्छा. पलीकडचं तिकडे, त्या खालच्या पलीकडे मेढे माजरे. बरोबर. भातगाव ब्रिज आहे इथून तुम्हाला फक्त. बरोबर. रत्नागिरी इथून एकदम जवळ आहे. जवळ आहे. बरोबर. मित्रांनो, समोरून बोट येते. हा इकडे दादा फिशिंग करतोय आणि सरांना देखील मोह आवरता येत नाही आहे. इकडे बघायचे आम्हाला गावी आपण असतो ना, तंगूस लपेटतो एखाद्या साहित्याला आणि ते गळ सोडतो, तसं सरांना सरांनी एकदम गळ फेकलाय आणि माशाच्या प्रतीक्षेत आहेत. सर भेटेल का काय माहिती. पण हा अनुभव देखील वेगळाच असतो ना, ह्या एक छंदच म्हणावा लागेल. नाही, पेशन्स खूप लागतो याला. हा. आणि आम्ही वकिलांना खूप असतो. आमच्याकडे तारीख पे तारीख होते ना. हा, राईट राईट. तर आम्हा वकिलांना खूप पेशन्स असतो. येस. वाट बघ. तिसंगावरती आपण आता डावल साहेबांना बाय बाय बोलूया. धन्यवाद साहेब आम्हाला तिसंग दाखवल्याबद्दल, तुमच्या इकडच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती सांगितल्याबद्दल. आता आपण परत महागजनच्या दिशेने आहोत. खरं तर वळसा घालतो आम्ही तुरळवरून निघून, मग असं येऊन कर्जव्यातून परत एकदा महागजनच्या दिशेने परत हरेकरवाडीमध्ये. तर सर आपल्याला सोडायचं म्हणतात, त्या निमित्ताने महागजनला जाता येईल आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर म्हणजे अनुभवता येईल. Thank you.
आजचा दिवस आहे ना पूर्ण म्हणतात ना असं पूर्ण गोल फिरून परत एकदा आपण सरन पुलावरती आलोय पदरदऱ्याच्या इकडे. सरन एकदा व्हिडिओमध्ये पाहिले वडापाव खाताना, ते म्हणाले चला आता मागजनच्या रूटने जातो तर वडापाव खाया. सरांना आपण वडापाव खायला आपल्या गावातला म्हणजे आमच्या पंचक्रोशीतला फेमस सरन पुलावरचा वडापाव खायला आणला. ठिकाण बघितलं का कधी व्हिडिओमध्ये? हो बघितलं ना, तुम्ही त्या बाजूने चालत आला होता, वडापाव खाल्ला. महाराष्ट्रात फेमस झाला आहे. बरोबर, खायला पाहिजे. मुंबईवरून आला वडापाव खाण्या, मुंबईवरून वडापाव खायला आलो. अच्छा, या बघा मुंबईवरून पाहुणे आलेत, आता वडापावची टेस्ट वाढवा जरा, तिखट कमी करा, टेस्ट वाढवा. परत दिवसाने परत एकदा पदार्थाचा वडापाव खायला ना. सर कसं आहे, जमत आहे? थोडा गरम आहे. येस, पदार्थाला आम्ही महाराष्ट्रभर फेमस केल्या असं सरच म्हणतात. हा बघ दादा, ऍडव्हर्टायझिंग केली आहे तुझी मी आता फुल. तर अमेरिकेतून आले तरी काय, तू म्हणतात ना तुला नवल नाही वाटलं पाहिजे. अमेरिकेत पर्यंत वडापाव पोहोचला तुझा. आता वडापाव खायला खरं तर एक पूर्ण वळसा मारून परत एकदा माझ्या घरी आलं, म्हणजे जवळच आलं. सरांनी मला इथं सोडलं. आजचा दिवस आहे ना सरांमुळे, थँक्यू सर, तुमच्यामुळे माझा आजचा दिवस स्पेशल झाला. आपल्या कोणी कोकण संस्कृती परिवारातलं ते म्हणतात ना, कोणी भेटलं आणि असं फिरवलं त्याच्यातलं म्हणतात ना, चार चांद लागले आजच्या दिवसाला. कसा होता आजचा अनुभव, आजच्या दिवसाचा अनुभव कसा होता? खरं तर मला बाईकवरून खूप आवडलं, खूप एकदम जाम भारी वाटलं. मला हा प्रांत मी कधी बघितला नव्हता. हा हा, खूप मजा आली फिरून. आपली आपली गावं वगैरे आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. सीझन पण असं आहे, खूपच सुंदर आहे. म्हणजे डोंगर, नदी, बरेच चांगले अनुभव आले, खूप मजा आली. थँक्यू. येस, थँक्यू सर. आता सर मुंबईला उद्या निघणार आहेत. सरांना आपण इथेच बाय बाय बोलतो आहे. धन्यवाद आमच्यासोबत आम्हाला फिरवलं त्याबद्दल, खरंच खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा सांगेन, परत याल तेव्हा नक्की या, शिमग्याला तुम्हाला निमंत्रित करतो. येस मित्रांनो, खरं तर आपले फॅमिली मेंबरना आता जे सर होते त्यांना आपण बाय बाय केलं. बाबन तर ते बैलाकडून आले होते, त्यांच्यासोबत आता घरी गप्पा गोष्टी मारत मारत जात आहे. आपल्याला एक टी शर्ट आवडलं होतं, ते रोशनला दिलं होतं ना बाबन, तर त्यांनी घेतलंय बघा. आता ते घालतात, त्यांना आवडलं म्हणतात भगवं मी घालणार म्हणून. अभिषेक मित्रा ते टी शर्ट बाबन दत्तांना देखील दिलं आहे. सो मित्रांनो, ऑल ओव्हर आजचा दिवस असा होता, खूप छान एक्सपिरियन्स होता. खरं तर त्याने सर आले होते ना, त्याने आग्रह केला की चलो आपण असंच फिरूया, म्हणजे फिरूया, राईड करूया छोटीशी. त्यांच्यासोबत राईड करता करता आम्ही पण कर्जवेपर्यंत पोचलो. मावळंगी कर्जवे करत करत मग तिथून खाली उतरून मागजन करत करत शेवटी पदार्थाचा वडापाव खात, म्हणजे मी जसं काही फिरतो ना तसं मी त्या सरांसोबत फिरलो. आणि त्यांना देखील भरपूर आवडलं. अननोन रस्ते होते, निसर्गातून जाणारे रस्ते होते, जाम भारी एक्सपिरियन्स होता. आणि त्यातल्या त्यात KTM बसून 390 ॲडव्हेंचरवर बसण्याचा माझा पहिलाच उपयोग होता. आय होप की आपल्याकडे देखील अशी काहीतरी बाईक आपण घेऊच कधी ना कधी तरी. असं घेऊ का? नाही घेऊया ना, पैसे द्याल ना तुम्ही? किती लागल तेवढे द्या म्हणा. लागल आपण त्या मला स्पॉन्सर करणार आहे, त्याच्यामुळे बाईक मी घेणारच आहे ना. बोललेत काही विशेष नाही. असं मस्करीचा भाग. तर आजचा दिवस ऑल ओव्हर खूप छान होता. सरांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघा, हा फोटो माझा जिकडे तिकडे धावशील. तर सरांना नक्की सांगेन की सर सर तुम्ही हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर नक्कीच सांगेन की खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून आमच्यासोबत माझ्यासोबत फिरलात. आणि हो माझ्यासोबत फिरलात आणि खूप जाम भारी एक्सपिरियन्स होता. असंच ब्लेसिंग आणि असंच सपोर्ट असू द्या सदैव. तर मित्रांनो, हा बस ही व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल तर खालची लाल बटन सबस्क्राईब दाबा, बाजूची बेल आयकॉन देखील वाजा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर चला मित्रांनो, एवढं बोलून मी रजा घेतो. भेटा नवीन व्हिडिओ, नवीन काहीतरी करून तोपर्यंत पाहा. भेटा, आवाज नसतो कोकण आपलं जसा दमलो आहे.